मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा 2021 जी काही परीक्षा पार पडलेली आहे त्या परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याकरता उमेदवारांची लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे पोस्टवाईज. त्याचबरोबर मित्रांनो, काही ठिकाणी या परीक्षेमध्ये गैरव्यवहारसुद्धा झालेले आहेत. अशा ठिकाणचे संबंधित उमेदवारांचे रिझल्ट हे होल्ड करून ठेवण्यात आलेले आहेत. तशा प्रकारची नोटीससुद्धा म्हाडाद्वारे देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ती नेमकी नोटीस कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ती नोटीससुद्धा येथे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये क्लस्टर 1, 3 आणि 4 करिता 12/12/2021 रोजी जी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती, तथापि 11/12/2021 रोजी परीक्षा प्रक्रिया पार पाडण्याकरता नेमणूक केलेल्या एजन्सीच्या संचालकांना पुणे सायबर पोलिसांनी गोपनीयतेचे भंग प्रकरणी अटक केल्याने 12/12/2021 रोजीची नियोजित परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आलेली होती. आणि या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर 1, 3 आणि 4 गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांची परीक्षा शुल्कसुद्धा परत करण्यात येणार आहे. तशा प्रकारची नोटीस ही म्हाडाने दिलेली आहे. परंतु इतर ठिकाणचे जे काही रिझल्ट आहेत ते मात्र आता लवकरच प्रकाशित होणार आहेत, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा 2021 कागदपत्र तपासणीकरता सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदांचीसुद्धा लिस्ट लागलेली आहे. सहाय्यक विधी सल्लागार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, उप अभियंता स्थापत्य, मिळकत व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, त्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, वरिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, भूमापक, अनुरेखक या पदांचे हे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांची लिस्ट ही जाहीर झालेली आहे. अधिकृत वेबसाईट आहे mhada.government.in. तर या संकेतस्थळावर आपण ही लिस्ट बघू शकता. या संकेतस्थळाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनखाली मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. धन्यवाद.